नांदेड व अकोला जिल्ह्यात झालेल्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणींवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. या मागणीसाठी गडचांदूर येथे लोकस्वराज्य आंदोलन समितीच्या वतीने गडचांदूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे शहरातील वाहतूक खोळंबली होती. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात आंदोलने मोर्चे होऊनही अद्याप प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी, हे प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवावे, पीडित मुलीच्या कुटुंबास मदत करण्यात यावी, या मागणीसाठी गडचांदूर येथे लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तलाठी अन्सारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोरपणाचे ठाणेदार AM घुरनोले, गडचांदूरचे सहाय्यक पोलीस अधिकारी प्रमोद शिंदे कर्मचाऱ्यांसह दंगल नियंत्रक पथक तैनात होते. आणि सोबतच काल परवा हिंगणघाटमध्ये, कालची किंवा परवाची गोष्ट आहे, हिंगणघाटमध्ये सुद्धा एका प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. या साऱ्या घटनेला घेऊन लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेच्या बॅनरखाली आणि ज्युती गडचांदूर या ठिकाणी रास्ता रोको आयोजन केलेलं होतं. आणि या ठिकाणी आम्ही रास्ता रोकोचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर वरिष्ठांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन इथल्या वरिष्ठांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे ते निवेदन आम्ही पाठवलेलं आहे. तर या रास्ता रोको कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व जे स्वाभिमानी समाज बांधव आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशाच पद्धतीनं अशा समाजाच्या वर जेव्हा अन्याय अत्याचार होतो अशा अन्याय अत्याचारच्या घटनेमध्ये सहभाग घेऊन आपण न्याय मिळवून घेण्याचा संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आंदोलन करून लोकशाहीच्या मार्गाने न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रात विविध ठिकाणी घडलेले जे अन्याय अत्याचार आहेत, बलात्कार असेल, बलात्कार करून खून केलेला असेल, किंवा लेटेस्ट उदाहरण सांगायचं झाल्यास आपणाला हिंगणघाट येथे पीडित प्राध्यापक महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार असेल, या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेच्या वतीने आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आणि हे न्याय मिळाला पाहिजे. हे बिलकुल मानवी काळीमा फासणारे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, तर असे प्रकरण घडू नये याकरिता या आंदोलनाचा उद्देश आहे. आणि जर या प्रकरणाला न्याय मिळाला नाही तर आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आम्ही अजून मोठ्या संख्येमध्ये जास्तीत जास्त प्रचंड रूपामध्ये या ठिकाणी आंदोलन करू आणि पोलिसांनी यांची दक्षता घ्यावी की कायदा आणि सुव्यवस्था जर आपणाला या ठिकाणी अबाधित राखायचं असेल तर या प्रकरणाला कुठलंही वेगळं वळण न लावता, कुणाच्या दबावात न येता न्याय मिळवून देण्याचं काम करावे, एवढीच आशा आहे.